पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा आणि त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी अरोरा पाटील आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात खासदारकीची लढाई जुंपणार आहे. कोल्हे यांचे प्रभावी व्यक्तिमत्व, जनमानसाचे प्रश्न ऐरणीवर आणण्याची हातोटी, गारूड घालणारे वक्तृत्व आणि अरोरावांचा अनुभव, जनसंपर्क यांच्यातील हा संग्राम असून कोल्हे यांची घोडदौड अरोराव रोखणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. काय आहेत या मतदारसंघाची समीकरणे आणि कशी असेल या दोन शिलेदारामधली लढाई याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिरूर म्हणजे आधीचा खेड लोकसभा मतदारसंघ. 2004 या मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र याच वर्षी राष्ट्रवादीच्या अरळराव यांनी सेनेचे शिवधनुष्य हाती घेत आपल्याच पक्षाच्या अशोक मोहोळ यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे केले व विजयश्री खेचून आणली. 2009 मतदारसंघाची पुनर्रचना झाली व खेडचे रूपांतर शिरूर लोकसभा मतदारसंघात झाले. 2009 अरळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विलास लांडे यांना मैदानात उतरवण्यात आले. मात्र 2.25 लाखाचे मताधिक्य मिळवत अरळरावांनी आपला गड आणखी मजबूत केला. 2014 राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांना तब्बल 3 लाख मतांनी धूळ चारत अरळरावांनी हॅट्रिक नोंदवली. दरम्यानच्या काळात येथील राजकीय संघर्षातून कोल्हे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीचे हातात घडाळ बांधले. या पार्श्वभूमीवर 2019 आढळराव व कोल्हे आमनेसामने आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरात पोचलेल्या कोल्हे यांनी हॅट्रिकवीर आढळराव यांच्यातील युद्धात अखेर कोल्हे यांची सरशी झाली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात समीकरणे उलटीपालटी झाली तरी पुन्हा आढळराव व कोल्हे हेच परस्परांना भिडणार आहेत. आढळराव यांनी ऐनवेळी शिंदे गटातून दादा गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीतील नेते त्यांना कसे स्वीकारतील हा एक प्रश्न आहेच. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात आंबेगाव, खेडशिवाय जुन्नर, हडपसरचे आमदार हे दादा गटात आहेत, तर भोसरीचे आमदार भाजपचे आहेत. एकमेव शिरूरचे आमदार आहेत ते अशोक पवार, जे शरद पवार साहेब यांच्याबरोबर दिसतात. हे पाहता कागदावर आढळराव सरस ठरतात, मात्र प्रॅक्टिकल पेपर त्यांना सोडवावा लागेल. खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी तर मध्यंतरी जाहीरपणे आढळरावविरोधी भूमिका घेतली होती. वेळ पडली तर पक्ष सोडू पण आढळरावांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला होता. दादांनी त्यांच्या नागदुऱ्या काढल्या तरी मोहिते कितपत मदत करतील हा प्रश्न आहेच. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील व आढळराव हा संघर्ष नवीन नाही. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील घरात पडल्याने त्यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे वळसेंची आढळरावांना कशी मदत होईल हे कोडं आहेच. त्यात विलास लांडे यांची नाराजीही आढळरावांसाठी डोकेदुखी ठरू शकते. दादांनी बडगा उगारल्यानंतर ही मंडळी एकत्र आल्यासारखी भासत असली तरी प्रत्यक्षात आढळरावांना किती साथ मिळेल हे महत्त्वाचे असेल. तसे कोल्हे व आजीदादांचे फार कधी पटले नव्हते, त्यामुळे मधल्या काळात कोल्हे यांनी विजनवासात जाणे पसंत केले होते. मात्र दादांनी स्वतंत्र सुभा मांडल्यानंतर कोल्हे यांनी चांगलीच उसळ घेतली. सध्या त्यांचा वारू चौकर उधळतो आहे, वक्तृत्वाला धार वाट चढली. कांदा निर्यात, बीक हमी भावासह शेतकऱ्यांचे विविध मुद्दे त्यांनी ऐरणीवर आणलेत. शिवजयंतीदिनी शिवनेरीवर शिवरायांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणाऱ्या कोल्हे यांनी आढळरावांना वाकून नमस्कार करीत दाखवलेले सौजन्य व खेळाडू वृत्ती चर्चेचा विषय ठरली. थोडक्यात कोल्हे यांचा प्रभाव वाढला आहे, मात्र दादा गटाच्या ताकदीचा ते कसा सामना करतात हे पाहावं लागणार आहे. मतदारसंघात माळी व मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे, परंतु सरसकट या आधारावर विभागणी होणे कठीण वाटते. आढळराव हे एकेकाळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सेनेत येऊन ते खासदार झाले. 3 टर्मच्या खासदारकीनंतर आता ते पुन्हा राष्ट्रवादीत आलेत, त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण केले. जनसंपर्क हे आढळरावांचे बलस्थान आहे, त्यांची भिस्त संपर्काच्या जाळ्यावर असेल. वंचित आघाडीने मंगलदास बांदल यांना रिंगणात उतरवले आहे. बांदल कुणाची आणि किती मतं खातात हे पाहावं लागणार आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी, इंद्रायणी मेडिसिटी, पुणे नाशिक सेमी, हायस्पीड रेल्वे यासारख्या मुद्द्यावर श्रेयुद्ध सुरूच आहे. पण रेल्वे मार्गासह रस्ते विकासाची रखडलेली कामे, विमानतळाचा न सुटलेला प्रश्न हे मुद्दे निवडणुकीत किती प्रभावी ठरणार हे निकालांती आपल्याला कळणारच आहे. काहीही असले तरी खरी लढत कोल्हे व आढळराव यांच्यातच होईल आणि या निवडणुकीचा निकाल
4 जूनला आपल्याला समजणारच आहे. त्यामुळे खुल्ले का शिवाजी आडोळा पाटील हे आपल्याला लवकरच कळेल. आपल्याला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.